लॉट बोलो प्रभू की जय हाले आपला देव जिवंत yes. देव आहे आपला देव आपल्यावरती खूप प्रेम करतो yes. बायबल सांगतं की त्याने रुपयाने आणि सोन्याने आपल्याला विकत नाही घेतलं पण निष्कलंक व निर्दोष कोकरा असा जो ख्रिस्त याच्या मौलवान रक्ताने आपल्याला विकत घेतलंय yes, तुम्ही देवाचे मौल्यवान लेख राहात yes. केव्हा स्वतःला कमी लेखू नका बायबल मध्ये लिहिलंय देवाच्या वचनात लिहिलंय देव तुम्हाला नावाने ओळखतो हा yes, लुया याच्यापेक्षा काय मोठं मान आहे की yes, बायबल सांगतो देव आपल्याला नावाने ओळखतो हा yes, लुया पण देवाच्या राज्यात ज्यावेळेस तुम्ही येता प्रभू ईश्वर विश्वास ठेवता तुम्ही बोलणारे लोक पाहिजे वचन बोलणारे yes, विश्वासाची ढाल पुढे करणारे पाहिजे yes, कारण ईश्वर लवकर येणारे आणि तो यायच्या अगोदर बायबल सांगतो माझा न्यायी माणूस विश्वासाने जगेल तर तुम्ही हिब्री पत्र काढलं दहावा अध्याय सदोतीस आणि अडतीसा वचन हेब्रिकास पत्र दहावा अध्याय सदोतीस आणि वचन प्लीज वाचूया कारण अगदी थोडा वेळ राहिला आहे कारण अगदी थोडा वेळ राहिला आहे आणि मग जो येणार तो येईलच गी। येईलच आणि उशीर करणार नाही उशीर करणार नाही आणि माझा न्यायी मनुष्य माझा न्यायी मनुष्य विश्वासाने जगेल कसा जगेल विश्वासाने जगेल विश्वासाने जगेल देवाच्या वचनावर विश्वास पुढचं वचन परंतु जर तो मागे हटेल तर त्याच्याविषयी माझा जीव संतोष पावणार नाही ना तथापि नाशाकडे मागे हटण्यापेक्षा आपण नाही हटणाऱ्या हटणाऱ्यापैकी आपण नाही तर देवाच्या तारणासाठी विश्वास धरणाऱ्यापैकी आहो बायबल सांगतं तथापि नाशाकडे मागे हटणाऱ्या आपण नाही तर जीवाच्या तारणासाठी विश्वास धरणाऱ्या पैकी लॉर्ड लक्षात ठेवा देव विश्वासाने आपल्याकडे पाहतोय तो म्हणतो माझे लेकर मागणे हटणार न माझे लेकर मागणे हटणार प्रेज द लॉर्ड म्हणून बायबल मध्ये लिहिलाय ज्यावेळेस इस्रायल लोक बंधनात होते समस्यात होते आणि ज्यावेळेस देवाने त्यांना बाहेर काढलं लक्षात ठेवा ज्यावेळेस समुद्र त्यांच्या पुढे आला तांबडा समुद्र हा समुद्र आम्ही खूप वेळा पाहून आलोय सहावे वेळा आता आम्ही सातवे वेळेस जाणार आहे लक्षात ठेवा हा समुद्र अकराळ विक्राळ होता अत्यंत मोठा पण एक माणूस होता ज्याचं नाव मोशे होतं नो त्याने समुद्राकडे पाहिलं लोकांकडे पाहिलं तो लोकांसारखा बडबड करून म्हणाला आता काय होणार आता मरणार लोक म्हटले आम्हाला का मिस्रातून आणलं तिथं चांगल्या कबरा होत्या तिथं मर मेल असतो पुरलं असतं पण मोशे काय म्हटला आज तुम्ही देवाचं तारण पाहाल आज ज्या मिसऱ्यांना तुम्ही पाहता त्यांना परत तुम्ही पाहणार नाही कारण देव तुमची लढाई लढेल काय विश्वास होता बघा मोशेचा आणि बायबल सांगतं देवाने मोशेला साईनला हात पुढं कर काठी ग्यान मार आणि yes. ज्या मोशेने मारली देवाने पूर्ण समुद्र दुभागला लुया आणि बायबल सांगतं इस्रायल लोक त्या तांबड्या समुद्रातून वाटेतून बाहेर आले पाणी भिंती सारखं उभं होतं Yes, पाणी I mean. कोणी भिंतीसारखं को उभं नाही करू शकत yes. वाचलं तुम्ही निर्गम चौदा असं लिहिलेलं की पाणी yes. भिंतीसारखं उभं होतं आणि yes. इस्रायल लोक त्यातून गेले पण तेच मिस्रे त्यांच्या मागे यायचा प्रयत्न केला ते बुडाले yes. ज्या पाण्यांनी इस्रायल लोकांना बुडवलं नाही पण ज्या पाण्यांनी त्याच पाणी मिसरांना बुडवलं का माहिती कारण का देव ज्यावेळेस तुमच्यावर असतो जगातली कुठलीच शक्ती तुम्हाला बुडवू नाही शकत पण जर देव तुमच्या बरोबर नाही साधी मुंगी देखील तुम्हाला मारायचं कारण बनेल मच्छर देखील yes. म्हणून लक्षात ठेवायचं विश्वासाने विश्वासाची ढाल पुढं करून आपण जगलं पाहिजे yes, तुम्ही विश्वासाची ढाल पुढं करून जगता बायबलच्या वचनात लिहिलेलं आहे की देव म्हणतो हा माझा न्यायी माणूस yes, आहे हा विश्वासाने जगणार द लॉर्ड हा ती रक्तसावी बाई बायबल सांगतं ही बाई जी होती ही बाई बारा वर्ष रक्तस्रावी होती बारा वर्ष तिला खूप त्रास होता सगळे वैद्यांकडून तिने हाल सोसले पण एक दिवशी तिने ऐकलं माझ्या गावात कोण आलाय प्रभू येशू आलाय yes, आणि लक्षात ठेवा ज्यावेळेस प्रभू येशू येतो मोठी आशा येते yes. कृपा प्रगट होते yes. सामर्थ्य प्रगट होत yes. जीवन बदललं जात yes. सार्वकालिक जीवन मिळतं आणि लोक आनंदी होतात हा लह आणि बायबल सांगतं सांगतो की ज्यावेळेस तिने ऐकलं की माझ्या गावात येशू आला कोणीतरी तिला सांगितलं असेल तू अशी मरणार आहे बारा वर्ष झाले तुला रक्त आहे तू अशी मरणार आहे चल येशू आलाय त्याच्याकडे सामर्थ्य तुला आरोग्य द्यायचं yes. तुला जीवन द्यायचं तुला जगवायचं तुला दीर्घ आयुष्य द्यायचं सामर्थ्य प्रभूकडे yes. इन विश्वास धरला इनं बायबल मध्ये काय लिहिलंय ते विश्वास हे शब्द बरे व्हायच्या अगोदर ती काय बोलली मार्क पाचवा अध्याय मार्क याचा पाचवा अध्याय मार्क फिफ्थ चॅप्टर ऑन विलकम देअर मार्क याचा पाचवा अध्यायामध्ये आपण आहोत मार्क अध्याय आणि असं लिहिलेलं आहे प्लीज वाचूया पंचवीसा वचन मार्क पाचवाध्याय पंचवीसा वचन आणि बारा वर्ष रक्तस्राव होत असलेली कोणी एक बाई होती आणि तिने पुष्कळ वैद्याकडून पुष्कळ हाल सोसून आपल्या जवळ होते ते सर्व खर्च केले होते तरी तिला काही गुण न येता उलट तिचे दुखणे अधिक झाले होते वाढले पडसावच्या तिने येशू विषयीच्या गोष्टी ऐकल्यामुळे येशू विषयीच्या गोष्टी ऐकल्या आज तुम्ही कोणाविषयीच्या ऐकताय पास्टर विषयी नाही विषयीच्या गोष्टी आणि ज्या तुम्ही यशविषयीच्या गोष्टी ऐकता विश्वास येतो शैतानाला जावं लागतं आजाराला जावं लागतं प्रेस द लॉर्ड सो so, बघा की तुम्ही येशू ख्रिस्ताच्या विषयीच गोष्टी ऐकताय yes, पुढे असं लिहिलंय लोकसमुदायामध्ये मागे येऊन त्याच्या वस्त्राला स्पर्श केला आणि बायबल सांगतं ती काय बोलली ऐका कारण तिने म्हटले मी केवळ त्याच्या याच्या वस्त्राला स्पर्श केला तरी मी बरी होईल ना बघा ती वस्त्राला स्पर्श करायच्या अगोदरच म्हटले मी याच्या वस्त्राला जरी स्पर्श केला तरी मी काय होणार बरी होईल याला म्हणतात विश्वासाने जगणं जगण yes, काही लोक म्हणतात बरं झाल्यानंतर आम्ही साक्ष देणार आम्ही असं करणार आम्ही तसं करणार आम्ही मीटिंग ठेवणार तुमचं बोलणं बरं व्हायच्या अगोदर पाहिजे की देव मला बरं करायला आहे आणि मी बरं होणार प्रभुष्छ आणि yes. मी प्रभुष्ला बसत्या मार्चाने मला आरोग्य मिळाले ज्यास तुम्ही असं बोलता लक्षात ठेवा देवाला देवा खूप आनंद होतो आणि शैतान दुःखी होतो कारण तुम्ही विश्वासाची ढाल पुढं करता आणि ज्यास विश्वासाची ढाल पुढं येते कुठलाही दुष्ट आत्मा तुमच्या विरुद्ध थांबणार नाही या बाईला कळालं या बाईला कोणीतरी सांगितलं असेल येशू आलाय येशूविषयीच्या गोष्टी सांगितल्या असतील किती चमत्कार केले आंधळ्यांना डोळे दिले मेलेले उठवले लाजराला उठवलं नेहमी येशू ख्रिस्ताविषयी सांगणारे लोक बना तुमच्या शेजाऱ्याला तुमच्या कंपनीत लाज वाटू नका देव कारण की माहीत नाही त्याच जीवन तुमच्या बोलण्याहून येशूकडे येईल आणि तो बदलला जाईल अमेन आज मला देखील माझ्या आईनी सुवार्थ सांगितली म्हणून आज मी बदललो नाही तर मी कॅथलिक असतो जगातलाच गोष्टी असतो yes. कोणीतरी सुवार्थ सांगितली पाहिजे कारण शैतान काय म्हणतो अरे, अरे हा ऐकणार नाही अरे हा ह्या जातीचा आहे तो त्या धर्माचा आहे तो नाही ऐकणार बघ नाही तुमचं काम आहे बायबल सांगतं तुम्हाला मला सांगायला बोलवलंय अमेन आणि जस तुम्ही सांगता तुम्ही तुमचं काम करता देव त्याचं काम करता आलेलो या बाईनी ऐकलं आणि बाईचं काय होत की मी त्याच्या वस्त्राला स्पर्श करायला मी बरी होईल yes, शैतन तिला म्हणलं असेल बाई तू तर अशुद्ध आहे तू तर गर्दी जायच्या लायकीची नाही कारण तू रक्त आहे त्यावेळेला गर्दी जाऊ नाही शकत जाऊ नको बाई जाऊ नको तुला बरणे होणार लोक तुला चेंगरतील लोक तुला धोंड मारतील जर त्यांना कळ तू रक्त श्रावी आहे कितीतरी शैतानाने विचार टाकले असतील पण बायबल सांगतेने विश्वासाची ढाल पुढं केली आणि yes. काय म्हटले मी जाणारच वस्त्राला स्पर्श करेलच येशूच्या yes. वस्त्रानं मी बरी होईल पुढं काय का तेव्हा लागलेच तिचा रक्ताचा झरा सुकून लागलेच रक्ताचा सरा सुकून गेला, गेला। पुढचं वचन व तिला आपल्या शरीरात असा अनुभव आला की आपण आपल्या पिढेपासून मुक्त झालो आहो तिला अनुभव आला की माझ्या पिढेपासून मी मुक्त झालो आहो पुढचं वचन मग लागलेच येशूने आपल्या आपल्यातून साम सामर्थ्य निघाले आहे हे अंतरी जाणून दाटीमध्ये मागे वळून म्हटले माझ्या कोणी स्पर्श केला हे तर खूप मोठे आहे पण मी याच्यात नाही जाणार जाईल ऐका तेव्हा त्याचे शिष्य त्याला म्हणाले समुदाय दाटी करून तुला भिडत आहे हे तू पाहतोस तरी मला कोणी स्पर्श केला असे कसे म्हणतोस पुढचौच मग जिने हे केले जिने हे केले होते तिला पाहायला तो सभोवती पाहू लागला तेव्हा ती बाई आपल्याला काय घडेल काय घडले आहे हे, हे जाणून भीत भीत वर थरथर कापत आली व त्याच्या पुढे उपडी पडली व तिने त्याला सर्व काही खरे सांगितले हा पुढचल मग त्याने तिला म्हटले मुली तुझ्या विश्वासाने तुला तारले आहे शांतीने जा व आपल्या पिढे पासून अशी राहा प्लीज ऐका येशू काय ये म्हणतो तुझ्या विश्वासाने तुला जर देवाचं प्रभूचा विषय ऐकून पुढे नसते आली जर तिने येशूला स्पर्श नसता केला ते वाचले असते का शैतानाचं ऐकले असते पतीचं ऐकलं असतं लेकराचं ऐकलं असतं जाऊ नको लोक धोंडबार करतील तुला शिक्षा येईल तू मरशील तुला जात येणार नाही या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवा प्रभूशू कडे धावत त्याच्याकडे तुम्ही आला बायबल सांगत येशू स्वतः माझ्यावर विश्वास ठेवतो तो अंधारात चालणारच नाही जीवनाचा प्रकाश त्या जोड राहिला प्रार्थना करूया डोळे बंद करा आणि आपलं हृदय येशूसाठी उघडा प्रभू येशूला आपल्या हृदयात घ्या आणि प्रभूला सांगा मला तुझी गरज आहे प्रभू माझ्या मागे म्हणा प्रभू येशू प्रभू येशू मी पूर्ण हृदयाने मी पूर्ण हृदयाने तुझ्यावर विश्वास ठेवतो तुझ्यावर विश्वास ठेवतो तू जिवंत देवाचा पुत्र आहे जिवंत देवाचा पुत्र आहे तो माझ्यासाठी आला तू माझ्यासाठी आला माझ्यासाठी प्राण दिला माझ्यासाठी प्राण दिला तिसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी पुन्हा उठला पुन्हा उठला असा माझा विश्वास आहे असा माझा विश्वास आहे हे प्रभू हे प्रभू मला क्षमा कर मला क्षमा कर प्रभु येशू प्रभु येशू तूच माझा तूच माझा तारणारा देवा टाळणारा देव आहेस माझ्या हृदयात ये ये प्रभु येशू तुझ्या नावावर तुझ्या नावावर विश्वास ठेवल्यामुळे विश्वास ठेवल्यामुळे सार्वकालिक जीवन सार्वकालिक जीवन विश्वासाने विश्वासाने माझ्या हृदयात मी स्वीकार माझ्या हृदयात मी स्वीकारत मी कबूल करतो मी कबूल करत मी जिवंत देवाचे लेकरू जिवंत देवाचं लेकरू आहे प्रभु येशूच्या नावा प्रभु येशूच्या नावा माझं तारण झालं माझं तारण अमेन अमेन प्रेयर करूया फादर आजारी बागर हात ठेवा फादर जितक्यांनी तुझ्यावर विश्वास ठेवलाय तुझे लेकर आहेत यांना सर्व कासाठी तुझे लेकर बनवले म्हणून थँक्यू आम्ही यांना आशीर्वाद देतो प्रभुषूच्या नाव पवित्र आत्मने कृपेने वचनाने देवाच्या प्रीतीने आशीर्वादित वा शैतांत काही अधिकार नाही त्यांच्यावर आजपासून प्रभुषूच्या राज्यात ते आहे देवाच्या प्रियपद राज्यात प्रभूषूचं नाव त्यांना ठेवलेलं आहे सगळे आजार शरीरातले सगळ्या वेदना शरीरातल्या सगळे डॉक्टरनी सांगितलेले आजार रोग मी आज्ञा देतो आजाराच्या आत्माला सोड त्यांचं शरीर आजार yes. कॅन्सर उपटला जा मी उपटतो येशूचे नाव त्यांच्या शरीरातून आणि पण मी आज्ञा देतो बरे व्हा फादर फादर तुझं सामर्थ्य वाहत आहे तुझं आरोग्य त्यांच्यामध्ये वाहत आहे थँक्यू लॉर्ड तुझ्या लेकरांना तू स्पर्श करत आहे लॉर प्रत्येक जगो औषराच्या आवे निकामेत मी आज्ञा देतो पूर्णपणे नवीन हो येशूच्या नावात प्रभु यशूच पवित्र म्हणजे सामर्थ्याने मोकळे व्हा सगळं दारूच आकर्षण निघून yes, yes. त्यांचं स्वर्ग बनवत प्रभू yes. त्यांच्या घरात मोठिक शांती आणि त्यांना चर्च द लॉर्ड ओके बारा तेरा चौदा मे महिन्याच्या पास्टर मॅथ्यू क्युर देवाच्या अभिषेक सेवक येत आहेत नगरमध्ये अहमदनगरमध्ये या बाहेरून येण्यासाठी आम्ही जेवणाची राहण्याची सोय केली या प्रभु लवकर येणार आहे या संधीचा उपयोग करा आजारांना त्रासात लोकांना प्रार्थना करण्यात येईल त्यांना घेऊन या अन देव मोठे कार्य करेल प्रविष्टात अमेन अमेन